Hello students, in the first video we have learned how to change positive degree sentence to comparative degree sentence. Now in this video we are going to learn how to change the sentence comparative degree sentence to positive degree sentence. Let's begin. Look here, this is a sentence. Umesh is cleverer than रमेश. या ठिकाणी दोन व्यक्तींची तुलना केलेली आहे, उमेश आणि रमेश. त्याची पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करताना तुलना केलेल्या दोन व्यक्तींमधली दुसरी बाब आपल्याला आधी घ्यायची आहे, रमेश. नंतर घ्यायचं आहे वर क्रियापद घ्यायचं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर वाक्य होकारार्थी असेल तर नॉट घ्यायचं आहे आणि वाक्य नकारार्थी असेल तर वाक्यातला नॉट काढून टाकायचा आहे. या ठिकाणी आपल्याला द वर्ड नॉट नॉट हा शब्द घ्यायचा आहे. त्यानंतर एज एज मध्ये विशेषणाचा पॉझिटिव्ह फॉर्म घ्यायचा आहे. एज क्लेवर एज. त्यानंतर तुलना केलेल्या दोन बाबीमधली पहिली बाबी जी आहे, एक व्यक्ती आहे उमेश. सेंटेन्स इज रमेश इज नॉट एज क्लेवर एज उमेश. रमेश हा उमेश इतका हुशार नाही, याचाच अर्थ उमेश इज क्लेवरर दॅन रमेश. नाउ द सेकंड सेंटेन्स, द लाईन ए अँड लाईन बी बोथ लाईन्स आर इक्वल. लुक हियर, द सेंटेन्स इज लाईन बी इज नॉट लॉंगर दॅन लाईन ए. आता या ठिकाणी दोन लाईनची तुलना केलेली आहे. तुलना केलेल्या दोन लाईन मधली दुसरी बाब, दुसरी लाईन आपण आधी घेणार आहोत लाईन ए. वर इज, आता या ठिकाणी वाक्य नकारार्थी आहे म्हणून आपण नॉट काढून टाकणार आहोत. एज एज मध्ये विशेषणाचा पॉझिटिव्ह फॉर्म. एज लॉन्ग एज तुलना केलेल्या दोन बाबीमधली पहिली बाब, इथे लाईनची तुलना केलेली आहे म्हणून आपण लाईन बी ही घेणार आहोत. लाईन बी, लाईन ए इज एज लॉन्ग एज लाईन बी. लाईन ए ही लाईन बी इतकीच लांब आहे, याचाच अर्थ दोन्ही लाईन सारख्या लांबीच्या आहेत.